आणि आता एक महत्त्वाची बातमी, विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाटेवर आलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बाळासाहेब विखे पाटलांनी युती शासनाच्या काळात मंत्री असताना अमित शाह यांना एका बँक घोटाळ्यातून वाचवलं होतं, त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते पद सांभाळण्यात ते अपयशी ठरले असं सांगत विधानसभेत ते जो प्रश्न विचारतात बरोबर त्याचंच उत्तर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. असं दिसतंय की राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आता बीजेपीच्या हातातले बावलं बनलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आज विरोधी पक्ष नेते केवळ अमित शहामुळे झालेले आहेत, कारण अमित शहांना काही मदत इनडायरेक्टली बीजेपीच्या सरकाराच्या वेळेस झाली होती, ज्यावेळेस बाळासाहेब विखे अर्थ राज्यमंत्री होते आणि त्यांनी यशवंत सिन्हांना जो सल्ला दिला होता माधोपूर बँकेच्या वेळेस, त्यामुळे राधाकृष्ण विखे आज बीजेपीने विरोधी पक्षनेते म्हणून मान्य केलेले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःची अध्यक्षपदी नेमणूक करून घेतली आणि ही नेमणूक मी ज्यावेळेस भारतात नव्हतो, ज्यावेळेस मी नसताना माझ्या पाठीमागे जाऊन मिटिंग घेऊन स्वतःला चेअरमन म्हणून घोषित केलं आणि 2.5 वर्षापासून जे चेंज रिपोर्ट चॅरिटी कमिशनरकडे पडून आहेत ते तसेच ठेवले आणि स्वतःचे चेंज रिपोर्ट मात्र एका दिवसात त्यांनी मंजूर करून घेतले. हे जे बेकायदेशीर चाललं आहे आणि जे काही 42,000 विद्यार्थ्यांच्या जीवनाशी राधाकृष्ण विखे पाटील राजकीय सत्तेसाठी खेळतात त्याचा खरा विषय आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.